आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष. नमस्कार चंद्रकांतजी, आणि अत्यंत दुःखद बातमी खरं तर सकाळी सकाळी आपल्याला ही ऐकायला मिळते. बाबासाहेबांचं आज पहाटे निधन झालंय. झी 24 तासच्या माध्यमातून आपली श्रद्धांजली. बाबासाहेब पुरंदरे हे असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज ते जगले. केवळ ते सांगत होते असं नाही, तर ते त्याच प्रकाराने जगले. आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड श्रद्धा निर्माण करून लोकांना सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला त्या प्रकाराने कसं जगायचं आहे असं आयुष्यभर त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणजे एखादा माणूस एखादा विषय बाकीच्या विषयांच्या बरोबरीने एक साईड ऍक्टिव्हिटी म्हणून करतो, त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजच होते. असं एक मोठं व्यक्तिमत्व हे 100 पूर्ण झाली हे जरी खरं असलं तरी अगदी गेल्या महिन्यामध्ये सुद्धा पुण्यातल्या अनेक कार्यक्रमामध्ये भेटल्यानंतर खरं म्हणजे असं कधी जाणवलं नाही. तीच स्मरणशक्ती, तेच संदर्भ, त्यामुळे एका अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या जाण्याची बातमी ही धक्कादायक आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अगदी पाटील सर, खरं तर अत्यंत तल्लख प्रखर अशी बुद्धिमत्ता लाभलेला एक व्यक्ती, ऋषितुल्य व्यक्तिमत्व खरं तर महाराष्ट्रातून जाणं निश्चित. खूप मोठी साहित्य क्षेत्रात सुद्धा एक खूप मोठी पोकळी आहे. आपल्या काही आठवणी अगदी लगेचच तुम्हाला आठवेल, कारण नुकतीच त्यांनी 100वीमध्ये पदार्पण केलं होतं आणि अनेक कार्यक्रम झाले होते त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं. आपण निश्चित त्यांना भेटला होता, तर त्या संदर्भातली काही तुमची आठवण एखादी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला अनेक ठिकाणी विद्यार्थी परिषदेची कार्यालय व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटलं, त्यावेळेला बाबासाहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्यानं ही नुकती सुरू झाली होती. आम्ही त्यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला की मोठ्या प्रमाणावर गावोगाव आपल्याला तुमच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हा सगळा इतिहास मांडता येईल, आम्हालाही कार्यालयासाठी काही निधी गोळा करता येईल. त्यावेळेला अतिशय सहजपणे हो म्हणून मला आठवत सांगता येणार नाही इतकी व्याख्यानं महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांची केली. आणि अगदी 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेला पुण्यामध्ये जी शिवसृष्टी उभी राहते आहे ते त्यांचं एक खूप मोठं स्वप्न होतं, त्यातला एक चतुर्थांश भाग पूर्ण झाला, अजून खूप पूर्ण व्हायचा. त्या ठिकाणी ज्यावेळेला कार्यक्रमाला आम्ही भेटलो काही वेळेला त्याच जुन्या आठवणी निघाल्या, कसं गावोगाव आपण प्रवास करायचो, कसं आपण लोकांपर्यंत पोहोचायचो. आणि त्यामुळे आपल्या मिशनच्या विषयामध्ये एक तसूभर सुद्धा इकडे तिकडे विचलित न होता त्याच विश्वामध्ये जगणं अशा आठवणी त्यांचे सांगता येतील. अगदी खरं आहे. खूप धन्यवाद. आपण झी 24 तासकडे ही सगळी प्रतिक्रिया व्यक्त केलीत आणि बाबासाहेबांना श्रद्धांजली झी 24 तासच्या माध्यमातून आपण व्यक्त केलीत. धन्यवाद चंद्रकांत पाटील सर. छत्रपतींचा विचार म्हणजे